राम कृष्ण हरि 33 कोटी नेमके देव कोणते? तर याबद्दल मात्र बाकीचे धर्मीय किंवा आपल्या धर्मातले लोक मजा उडवतात. हिंदू धर्माची निंदा करणारे लोक हिंदू धर्मात 33 कोटी देव म्हणून मजा उडवतात. त्याबद्दल मात्र स्पष्टीकरण मात्र आज बघूया. नेमकं 33 कोटी देव आहेत का किंवा त्याचा अर्थ नेमका काय हे बघूया. तर बहुतेक लोकांना 33 कोटीचा अर्थ 33 करोड असाच वाटत असतो. पण या कोटी शब्दाचा ती पहिली वेरंटी आहे. मुळात संस्कृतमधील कोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवलं. त्यांच्यात 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र, 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत. प्रत्येकांचा कार्यभार खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळे कोटी कॅटेगरी दिलेली आहे. 8 वसूंची नावे आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यक्ष आणि प्रभास. आणि 11 रुद्रांची नावं मनु, मयू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि ध्रुतध्वज. आणि 12 आदित्यांची नावे अंशुमान, अर्यमान, इंद्र, त्वषा, धनु, पर्यज, परेय, भूषण, भग, मित्र, वरुण, वैवस्वत व विष्णू. 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे एकंदर 8 + 11 + 12 + 1 + 1 = 33. ही माहिती सगळ्यांना म्हणजे कळली पाहिजे. नेमकं 33 कोटी या चुकीचा अर्थ लावणं मात्र बंद होईल. म्हणजे फक्त आणि फक्त हे 33 प्रकार आहेत. आणि या 33 प्रकारांचं जर बघितलं तर मग त्यांना मात्र 33 कोटी. कोटीचा अर्थ प्रकार हे 33 प्रकार आहेत एकंदर. म्हणजे अष्टवसूंचे नाव जर बघितलं तर 8 वसू आहेत आणि 11 रुद्र आणि 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती अशी म्हणून 33 आहे. यांना बोलतात 33 कोटी. म्हणजे हे झाले 33 कोटी देव. म्हणजे फक्त 33 प्रकारांमध्ये देव मोडतात. पण जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये असंख्य प्रकारच्या देवदेवता आहे, त्यांचे प्रकार आहेत. आणि हिंदू धर्माची मात्र मजाक उडवतात. तर त्यांच्यासाठी हा मात्र खास लेख आहे. आवडला असेल तर जरूर मात्र एकदा मात्र बघा. जय जय राम कृष्ण.